नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या चॅनलवरती। तर एक न्यूज आहे महावितरणकडून आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी की 74 जागा आहेत, ते पाहूया आपण कशाशा जागा त्यांची कशाची भरती काढलेली आहे महावितरणने। वीज तंत्री आणि तार तंत्री, ओके। तर बघूया काय ती न्यूज आहे, आजच्या न्यूजपेपरमध्ये ती न्यूज आलेली होती म्हणून मी मला तुमच्यासोबत ती शेअर करावीशी वाटली। तर डायरेक्टली आपण त्या न्यूजकडे जाऊया। तर एक जाहीर निवेदन असं आहे, तर ते आहे कोणासाठी, आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी की शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 यावरून एका वर्षाकरता म्हणजेच 2019 ते 2020 करता आय टी आय शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रियासंबंधी महावितरण शहर मंडळ औरंगाबाद। तर यामध्ये वीज तंत्री व तार तंत्री, ठीक आहे, या प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारापदाच्या 74 जागा भरण्यासाठी ही भरती आहे। तर ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे एका वर्षाची, तर त्यामध्ये 74 वॅकन्सीज आहेत। तर ती भरण्यासाठी SSC व ITI उत्तीर्ण वीज तंत्री किंवा तार तंत्री NCVT अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग पिरियड एका वर्षाकरता त्यांनी ही भरती काढलेली आहे। तर त्यासाठी डेट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कुठली डेट आहे, तर 17/9/2019 ते दिनांक 1/10/2019 रोजी 5:30 तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, ठीक आहे। तर हे जर तुम्हाला इच्छा असेल ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग करण्याची एका वर्षाची महावितरणमध्ये इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन म्हणून, तर तुम्हाला तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे 17/9/2019 ते 1/10/2019। आणि एका वर्षाकरता ही ट्रेनिंग असून वीज तंत्री व तार तंत्री यांच्या 74 जागा भरवायच्या आहेत। तर यासाठी बघूया की क्वालिफिकेशन अजून काय लागतं त्यांना, शैक्षणिक अर्हता। तर शैक्षणिक अर्हता आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10वी/12वी बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीज तंत्री व तार तंत्री व्यवसायामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर ही झाली पहिली शैक्षणिक अर्हता। दुसरी आहे की वयोमर्यादा, तर वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी 30 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35 वर्ष। तिसरी आहे प्रशिक्षणचा कालावधी, तर तो आहे एका वर्षाची ट्रेनिंग आहे। त्यानंतर चौथी सॅलरी म्हणजेच विद्यावेतन नियमाप्रमाणे असेल। पाचवी काय आहे, पद कमी व जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडीत असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवित आहे, ठीक आहे। सहावी आहे SSC उत्तीर्ण गुणपत्रिका व सनद प्रमाणपत्राची साक्षांतिक प्रत म्हणजे ही पाहिजे। ह्या हे काही डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्या वेबसाईटवर। नंतरचे आहे ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, 4 सेमिस्टर गुणपत्रिका, ठीक आहे। आणि उमेदवाराने मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत तुमच्याकडे असली पाहिजे। त्यापुढे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने जर राजकीय दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द समजण्यात येईल यांची नोंद घ्यावी, हे असं त्यांनी एक सूचना दिलेली आहे। आणि उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना कुठल्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे, www.apprenticeship.gov.in या पोर्टलवर जायचं आहे। तर तिथे तुम्हाला मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून तुम्हाला योग्य रीतीने अपलोड करायचे आहेत आणि त्याची एक प्रत अधीक्षक अभियंता शहर मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग औरंगाबाद, तर येथे तुम्हाला त्याची एक प्रत पाठवायची आहे। कधीपर्यंत, दिनांक 1/10/2019 5:30, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा वेबसाईटवर, ते तुम्हाला फॉर्मचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहेत, तुमची माहिती भरायची आहे आणि त्याचप्रकारे तिथली एक प्रत तुम्हाला औरंगाबादच्या या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायची आहे। वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन अर्जाची प्रत सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, ठीक आहे, याची नोंद घ्यावी। आणि तसेच उमेदवारांनी अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी
ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 7/10/2019 रोजी तुम्हाला 10:30 वाजता सकाळी अधीक्षक अभियंता औरंगाबाद शहर मंडळ यांचे कार्यालय डॉक्टर आंबेडकर मार्ग नवीन प्रशासकीय इमारत पहिला मजला जुने पॉवर हाऊस परिसर औरंगाबाद तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 7 तारखेला 7 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे। आणि आता उमेदवारांची निवड कशी होणार, तर उमेदवारांची निवड शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC म्हणजेच 10वी गुणाच्या टक्केवारीनुसार होणार, म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट लागणार आणि तुमची निवड होणार आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 7/10/2019 तुम्हाला बोलवतील। वरील अटी व शर्ती अधीन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाणार आहे। ओके, आणि अजून एक सूचना दिलेली आहे की शिकाऊ उमेदवारांची निवड झाल्यानंतर काही कारणास्तव अप्रेंटिसशिप बोर्ड मुंबई यांच्याकडून उमेदवारांची नोंदणी नाकारल्यास आपली शिकाऊ उमेदवारी आपोआप रद्द होईल। ठीक आहे, तर ही एक न्यूज आलेली होती आजच्या न्यूजपेपरमध्ये, तर मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही डॉक्युमेंट तुम्हाला माझ्या मी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तर त्याची लिंक मी खाली देतो आहे। इलेक्ट्रिकलचं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथून तुम्ही हे न्यूज पाहू शकता। ठीक आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जे ITNचे विद्यार्थी गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत। तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।